नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कुणाचा विरोध आहे हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष चर्चेमध्ये. आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ता, ज्येष्ठ नेते डॉक्टर राजू वाघमारे आणि त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख शेख आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार मुंबईहून जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्राच्या या विशेष चर्चेमध्ये. इंडिया आघाडीत जर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जर आली तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो असा एक मतप्रवाह. दुसरीकडे 2019 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेतल्या आणि वंचितची जी काही निर्णायक मतं होती 39 लाख त्यांना मतं मिळाली होती आणि 9 भाजपचे खासदार हे जिंकून आले होते आणि अनेक दिग्गज पराभूत झाले होते. भाजपला थेट त्याची मदत झाली होती म्हणून आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे काही नेते आणि राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते साशंक. दुसरीकडे शरद पवार आणि आंबेडकरांचं राजकीय शत्रुत्व आपल्याला माहिती आहे. अलीकडच्या साने गुरुजी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुद्धा दोघे एकत्र येणार होते पण पवारांनी ते टाळले. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की जानेवारी म्हणजे 23 जानेवारी या 2023 मध्ये या वर्षात जानेवारीच्या महिन्यात अचानक बहुजनवादी हिंदुत्व आम्हाला उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेचं खूप आवडतं भावतं असं सांगून आंबेडकरांनी वेगळीच भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मैत्री केली, त्यांच्या युतीची घोषणाही झाली. त्यानंतर अनेकदा भेटीगाठी झाल्या. प्रबोधनकार .com निमित्तानं एकाच व्यासपीठावर आले उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर. राजकारणातले वेगवेगळे प्रवाह पाहता आता इंडिया आघाडीमध्ये आंबेडकर येण्यास स्वतः आग्रही आहे आणि जागांचा वेगळा फॉर्म्युला त्यांनी 12-12-12 म्हणजे 4 पक्षांसाठी 12-12 फॉर्म्युला त्यांनी मांडला आणि पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली की आंबेडकर आग्रही आहेत पण ते इंडिया आघाडीमध्ये अजूनही का येत नाही. थेट चर्चेला सुरुवात करतोय. राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारेजी, 12 जागा वंचितला, 12 जागा काँग्रेस, 12 जागा राष्ट्रवादीला आणि 12 जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाला. हा फॉर्म्युला मान्य होऊ शकतो कारण आधी आपण सहभागी व्हायचं असतं, इंडिया आघाडीत महाविकास आघाडीत प्रवेश करायचा असतो आणि त्यानंतर मग जागांचा फॉर्म्युला मांडायचा असतो पण आंबेडकरांनी तो अगोदरच मांडला. मनोजी, प्रॉब्लेम असा आहे की इंडिया 12-12 जागा वाटप हे 25 या जागा वाटपाच्या बाबतीत आमचं कुठेही आणि 12-12 फॉर्म्युला हा मान्य होईल असं मला तरी वाटत नाही. सीट वाटप आपल्याला करायचंय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाची स्ट्रेंथ आहे त्या पद्धतीने 12 फॉर्म्युल्यावर कुठचाच पक्ष तयार होईल असं दिसत नाही. शिवसेनेने स्वतःच 23 सीटची मागणी केलेली आहे, त्याच्यानंतर NCP आहे, काँग्रेस आहे आणि अशा परिस्थितीत तेवढ्या जागा वंचित आघाडीला कशा सोडायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे वंचित आघाडीने मांडलेलं हे सूत्र आहे, हे सूत्र इंडिया आघाडीला कितपत योग्य वाटेल किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांना कितपत योग्य वाटेल हा मोठा प्रश्न आहे. आणि मला तरी वाटतं की हा फॉर्म्युला काही इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मान्य होणारा दिसत नाही आहे कारण एवढ्या जास्त जागा मागितल्या आणि बघा, एक लक्षात घ्या, प्रत्येक पक्षाला किती जागा मागायच्या हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या जागा मागितल्यामुळे काय त्यांनी अशातला भाग नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या जागा मांडू शकतो पण त्या जागा तेवढ्या मिळतील का, परिस्थिती काय आहे, ग्राउंडची परिस्थिती काय आहे, कुठच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जायचंय, किती पक्ष लढतायत, या सगळ्या गोष्टी तिकडे एकत्रित होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की इंडिया आघाडीमध्ये 12-12 फॉर्म्युला मान्य होईल, तो अजिबात मान्य होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता दुसरा प्रश्न खूप महत्वाचा होता पण आहे जागा फॉर्म्युला आणि त्यावरच आपण बोलतोय, तोही खूप महत्वाचा आहे आणि खर तर तोच महत्वाचा मुद्दा आहे. जागा वाटपाचा आता ऐन ताजा मुद्दा असल्यामुळे तो आधी तुम्हाला विचारला पण आता आपण जागा वाटपाचा हा जो फॉर्म्युला त्या संदर्भात आपल्याला वंचित बहुजन आघाडीलाच विचारावं लागेल.
फारुख शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपली अत्यंत अस्पष्ट रोकटोक भूमिका आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीचे ते सातत्यानं मांडत असतात. वंचित बहुजन आघाडीनं आधी इंडिया आघाडीत यावं की येण्या अगोदरच जागा मांडावा, आणि तो थेट त्यांनी ट्विटरवरती ते पत्र टॅग केलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना. हे गणित आंबेडकरांनी कसं मांडलं म्हणजे त्याच्या मागे काय वंचितची भूमिका आहे. आपला आपला आवाजाचा जो बटन बंद आहे, म्यूट आहे. बरं, फारुख शेख यांच्यासोबत आपला संवाद होत नाहीये. आपण जाऊया थेट ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांच्याकडे. आपण मुद्दे ऐकलेत राजू वाघमारे यांचे, आणि फारुख शेख यांचं म्हणणं आपल्यापर्यंत काही पोहोचू शकलं नाही तांत्रिक कारणामुळे. काय वाटतं आपल्याला की इंडिया आघाडीत सामील होण्याच्या अगोदरच जागांचा फॉर्म्युला हा त्यांच्या येण्यासाठी अडसर ठरू शकतो? नक्कीच ठरू शकतं, कारण ज्या पद्धतीने समसमान जागांची वाटपाची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे ती सुरुवातीलाच एक प्रकारे अडथळा निर्माण करणारी आहे, आणि ही मागणी कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना अवास्तव वाटू शकते, कारण समसमान जागा वाटप करायला हे दोनही पक्ष राजी नाही आहेत, त्याला कारण पण आहे. गेल्या वेळेस पण 2019 मध्ये ज्या प्रकाश आंबेडकरांनी मागण्या केल्या होत्या त्या अवास्तव वाटत असल्याच्या सांगून त्यांनी ह्या मागण्या फेटाळल्या, आणि आपण माहिती आहे की 2019 प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र लढले होते, आणि 2019 लोकसभा निकालाच्या आधारावर जर आताच्या जागांचं वाटप करायचं असेल तर त्यावेळेला जवळपास 16.5% जागा 16.5% मत काँग्रेसला मिळाले होते, राष्ट्रवादीला जवळपास 15 काही मिळाले होते, तर प्रकाश आंबेडकर यांना 14% मतं मिळालेली होती. आणि प्रकाश आंबेडकर यांनी उभे केलेल्या उमेदवारामुळे जे मतविभाजन झालं त्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचे किमान 6 उमेदवार तरी पडलेले होते. हा फटका जर बसायचा नसेल तर मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी तडजोडीची भूमिका घ्यायला पाहिजे. जाहीरपणे तर कोणी कितीही जागांची मागणी करू शकतो, पण 12 जागा मागल्या म्हणजे किमान आपल्याला 4-5 जागा मिळतील असा अंदाज कदाचित आंबेडकरांचा असेल, कारण आपल्याकडे निगोशिएशनमध्ये लोक नेहमी जास्त मागणी करतात. तर मला असं वाटतं ही रणनीती त्यामागे असू शकते, पण हा संवाद व्हायला पाहिजे. काँग्रेसकडनं असा संवाद होतो आहे असं अद्याप तरी दिसत नाही. राजू वाघमारे साहेब त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील कदाचित. फारुख शेख यांच्यासोबत आमचा संवाद नीट होत नाहीये, काही उत्तर येत नाही त्यांच्याकडनं, आणि त्यांचा आवाज म्यूट झाला असावा का काय परिस्थिती आहे काही कळायला मार्ग नाही. पण एकतर्फी संवाद होईल म्हणून मी त्यांची प्रतीक्षा करतोय. माझ्या तांत्रिक सहकारी आहेत शिवानीजी, त्यांचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, ज्या वेळेला ते जोडून घेता येईल आपल्याला. फारुख शेख यांना माझा आवाज जातोय? फारुख शेख जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? नाईलाज आहे, आपण थांबू शकत नाही. राजू वाघमारे जी मला एक सांगा की इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी इतका विलंब का लागतोय? म्हणजे ज्या ज्या वेळेला माध्यमांनी प्रश्न विचारले आंबेडकरांना त्या त्यावेळी त्यांचं असंच उत्तर आलं की आम्ही AIC पत्र लिहिलं आहे, पण याला खूप वेळ लोटून गेला आणि हे भिजत गोंगड झालेलं. वायर्ड हेडफोन मनोजी, ही पहिली गोष्ट काँग्रेसकडून याला उशीर होतोय किंवा काँग्रेस याला कारणीभूत आहे असं जर कोण म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा, कारण इंडिया आघाडी काय काँग्रेसच्या मालकीची नाही किंवा काँग्रेस काय बोलतोय त्याच्याप्रमाणेच इंडिया आघाडी वागेल अशातलाही भाग नाही. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा की मगाशी माझे मित्र आपले पत्रकार बद्दू जे बोलले कुंची गर्वे की काँग्रेस याच्यावर प्रकाश टाकू शकत, तर मुद्दा असा आहे की आमच्याकडून प्रकाश आंबेडकरांना साहेबांना नेहमीच अगदी स्पष्ट आणि पुढाकाराची भूमिका आणि पाठिंब्याची भूमिका मिळालेली आहे. यावेळी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की संविधान सभेला राहुल गांधींनी यायला पाहिजे त्यावेळी आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी चांगला संदेश पाठवला
त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही माझे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या त्या संविधान सन्मान सभेसाठी जा आणि माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब आणि मी स्वतः आम्ही संविधान सन्मान सभेला गेलो. आम्ही स्टेजवर होतो. पटोळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जे जे पक्ष संविधानाच्या रक्षणासाठी उभे आहेत त्यांच्या बरोबर काँग्रेस असणार. त्याच्यामुळे आमचा पाठिंबा त्यांना विरोध असण्याचा काही प्रश्नच येत नाही. उलट सगळ्यात चांगली गोष्ट आहे की वंचित आघाडी इंडिया आघाडीमध्ये येणार आणि त्याचा फायदा जो आहे तो सगळ्यांना होईल या मताचे आम्ही आहोत. त्याच्यामुळे काँग्रेसकडून विरोध होतोय अशातला भाग नाही. प्रश्न असा आहे की मागच्या वेळी पण जे झालं ते जर आपण बघाल तर मागच्या वेळेची मागच्या वेळी जागा वाटपाच्या संदर्भात जी वंचितची भूमिका होती ती भूमिका एनसीपीला पण मान्य पडली नाही. त्यावेळी काँग्रेसला पण मान्य पडली नाही कारण खूपच जास्त जागा वंचित कडून मागण्यात आल्या होत्या आणि त्यातही आमच्या एनसीपी आणि काँग्रेसच्या ज्या महत्वाचे नेते आहेत त्या नेत्यांच्या जागाही वंचित कडून मागण्यात आल्या होत्या की ज्या म्हणजे बारामती सारखी जागा शरद पवारांची जागा मागण्यात आली, नांदेडची जागा मागण्यात आली, पुष्कळ अशा जागा मागण्यात आल्या की ज्या काँग्रेस किंवा एनसीपी देऊच शकत नाही. मग अशा प्रकारच्या त्या जागांच्या मागण्यामुळेच ती बोलणी फसली आणि तीच गोष्ट आता तीच गोष्ट होते मनोजी. इंडियामध्ये येण्याच्या आधी जर 12-12 जागांची मागणी झाली किंवा जागा वाटपाची मागणी झाली तर नक्कीच कारण शिवसेना त्यांच्या मधल्या जागा वंचितला देणार आहे की वंचित डायरेक्ट इंडिया आघाडीमध्ये येणार आहे ती भूमिका काय आहे त्या स्पष्ट होणं पहिल्यांदा गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर जागा वाटपाचा मुद्दा येईल. कारण प्रत्येक पक्ष जागा वाटपाच्या बाबतीत जास्त जागा मागणार आहे याच्यात अजिबात थुमत नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईटही नाही. प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी सगळ्या पक्षांची भूमिका सगळ्या पक्षांनी मत ही विचारात घेऊन त्या बाबतीत बोलणी होणं गरजेचं आहे आणि आदरणीय आंबेडकर साहेबांचं बोलणं ऑलरेडी उद्धव साहेबांबरोबर झालेलं आहे. त्याच्यामुळे सेना त्यांच्या वतीने बोलणी करणार आहे किंवा शिवसेना त्यांना घेऊन इंडिया कारण त्यांची ऑलरेडी युती झालेली आहे त्याच्यामुळे तो एक चांगला सोयीस्कर मार्ग पकडू शकतात. पण आता याच्यातलं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग जागा वाटपाची बोलणी कशी होणार. ठीक आहे ठीक आहे. आणि फारुख शेख यांच्यासोबत संपर्क जर होत असेल आणि त्यांचा आवाज येतोय ना आता येतोय आवाज तुम्हाला. चला हो हो आता आपल्या सगळ्यांना तुमचा आवाज येतोय. बराच वेळ आम्हीच बोलत होतो एकतर्फी संवाद होऊ नये आणि आपलं मत तुम्ही अत्यंत विस्ताराने मांडा. प्रश्न असे होते, दोन प्रश्न होते. एकतर 12-4 पक्ष म्हणजे आंबेडकरांचा पक्ष आला म्हणजे वंचित बहुजन आघाडी, तर 4 पक्षाला प्रत्येकी 12 लोकसभेच्या जागा द्याव्यात असा हा फॉर्म्युला 48 जागांचा त्यांनी मांडलेला आहे. हा एक प्रश्न होता, तो शक्य नाही आणि ते त्यामुळे वंचित आघाडीत येण्यास अडचण निर्माण होऊ शकतो अशी असं मत प्रमोद चुंचवार ज्येष्ठ राजकीय पत्रकार यांनी मांडलेली आहे. ते पुढारीचे राजकीय संपादक हा एक मुद्दा आहे त्यावर तुम्ही सांगावं आणि नंतर मग काँग्रेसकडून इंडिया आघाडीकडून का विलंब होतोय हे दोन प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. हो आधी पहिल्या प्रश्नावर आपण येऊया. मनोजी आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडी हे काही प्री पोल अलायन्स मधून आलेली नाही आहे. ते निकालानंतर एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं होतं. त्यामुळं या महाविकास आघाडीचं स्वतःचंही पूर्वीचं लोकसभा निवडणुकीचा कोणता अनुभव नाही आहे. यांच्यामध्ये सुद्धा कधीही जागा वाटपाबद्दल चर्चा झालेली नाही आहे. गेल्या 10 महिन्यापासून 1 वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत की हे गोल्डन आवर आहेत, तुमच्या आधी ठरवून घ्या आणि नवीन अलायन्स पार्टनर कोणते घ्यायचे त्यांना घ्या, जागा वाटप करून घ्या. परंतु महिनानुमहिने झालेत, यांनी स्वतः 3 पक्षाचं पण पिक्चर क्लिअर केलेलं नाही आहे. जागा वाटपावरून आघाड्या तुटतात हे आपल्याला निकटच्या भूतकाळातून दिसून येतोय. त्यामुळं जागा वाटप हा महत्वाचा मुद्दा आहे, ते करून घ्या असा सल्ला आदरणीय बाळासाहेबांनी वारंवार देऊनही
महाविकास आघाडीचं स्वतःच जागा वाटपचं पिक्चर क्लिअर नाही आहे आणि त्यामुळं पुढे चालून हे होऊ नये. एक मुद्दा आहे की आता 12 जागाचा फॉर्म्युला आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीनं का मांडलेला आहे. कारण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून आलेल्या प्रतिनिधींची आणि संघटनात्मक शक्ती काय होती. आज किती आमदार आणि खासदार कोणत्या पक्षाकडे राहिले. शिवसेनेचे निवडून आलेले जवळपास आमदार आणि जवळपास खासदार हे शिंदे गटासोबत गेलेले आहेत. त्या त्या आमदार खासदारांचा त्या त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक बळ काही असलच ना, म्हणून ती साबूत आहे असं मानता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची अख्खी राष्ट्रवादी काँग्रेसच फडणवीसांच्या सोबत सत्तेमध्ये गेल्यानंतर शरद पवारांच्या सोबत राहिलेले कितीतरी आमदार खासदार राहिलेले आहेत. म्हणून संघटनात्मक शक्ती आणि राजकीय तुल्य बळ जे आहे ते वर्तमान परिस्थितीचं आपण स्वीकारलं पाहिजे. निकालानंतर पश्चाताप करण्यापेक्षा निकालाच्या आधी चांगले निकाल आपल्याला हवे असेल तर वास्तविक पार्श्वभूमी तपासून आपण ते केलं पाहिजे. इंटॅक्ट राहिलेलं पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. ते आता जे मतदान आम्हाला 2019 भेटलं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आणि त्या मतदानामध्ये संघटनात्मक आमची तेव्हा ताकद नव्हती, आमच्या कमिट्या नव्हत्या. आज आमच्या जिल्हा तालुका सर्कल पर्यंत वार्डापर्यंत बूथ पर्यंत आमचं संघटन निर्माण झालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीनं ती भूमिका पार पाडल्यामुळे या महाराष्ट्रामधला इतर बहुजन समाज मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीसोबत आलेला आहे. आपण बघत आहोत की गरीब मराठी ही टर्मच गरजवंत मराठ्यांची, गरीब मराठ्यांची, संतांच्या वारकरी हिंदू बहुजन मराठ्यांची टर्म बाळासाहेबांनी मांडली, त्या टर्मवर आज आंदोलनं होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता आज वंचित बहुजन आघाडीची ताकद पूर्वीपेक्षा खूप भक्कमपणे वाढलेली आहे. तरी आम्ही 12 जागा आमच्यासाठी मागितलेल्या आहेत आणि ताकद संपलेले किंवा ज्यांच्यामध्ये फूट झालेले आहेत असे दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना 12-12 जागा असतात आणि काँग्रेसची सुद्धा ताकद गेल्या निवडणुकीला ती इंटॅक्ट जरी असले मोठी फूट त्याच्यात दिसून नाही आली तरी आपल्याला माहित आहे की काँग्रेसनं 14 निवडून आणलेल्या 2 लोकसभेच्या जागा त्यांना पुन्हा निवडून आणता आल्या नाही. हिंगोली नांदेडच्या 1 जागा त्यांची आली होती, त्यांचं निधन झाल्यामुळं आज काँग्रेस सुद्धा 0 आमदारावर आहे. म्हणून काँग्रेसनंही आपली वास्तविक पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे, सॉरी खासदार. तर आम्ही ही जी मांडणी केली आहे ती समान आणि न्यायिक वाटा व्हावा या पार्श्वभूमी म्हणून आम्ही ऑफर केलेली आहे, आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आमचं असं म्हणणं नाही आहे की 100% याला कोणी मान्य करा, आपण चर्चा तर करा, तुम्ही पुढचं तुमचं प्रस्ताव तर द्या. आम्ही आमचा प्रस्ताव दिला. आम्ही आघाडीमध्ये येण्याआधी एक संशय असा होता की अवास्तविक जागा मागतील, अवाढ्य जागा मागतील, या पद्धतीचंही मीडियामधून चर्चेला देत होत. आम्ही तेही चित्र स्पष्ट केलं की आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजे, समान दर्जा, समान वागणूक मिळाली पाहिजे. त्या हिशोबानं एक चांगला फॉर्म्युला मांडला. कारण महत्वाची बाब ही आहे, पक्षाची ताकद उभी करण्याच्या प्राधान्याला बाजूला ठेवून आपल्याला लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणाऱ्या मोदी नावाच्या फॅक्टरला जर रोखायचं असेल तर देशातलं दुसऱ्या नंबरचं मोठं राज्य महाराष्ट्र आहे. सर्वाधिक खासदार देणारा देशातलं दुसऱ्या नंबरचं राज्य हा आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातून आपल्याला जर 30 कमी खासदार आपण तिकडे दिले तर त्यांचं गणित बिघडणार आहे. म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये 30-35 खासदार महाविकास आघाडी वंचितला सोबत घेऊन आपल्याला निवडून आणणं गरजेचं आहे जर आपल्याला केंद्रामध्ये मोदी फॅक्टर रोखायचा असेल तर. आणि ते रोखण्यासाठी का होईना यांनी सगळ्यांनी समोर आलं पाहिजे. ईडीची तलवार या सगळ्यांवर लटकलेली आहे, त्या ईडीच्या तलवारीचा वापर करून, ईडीच्या बंदुकीचा वापर करूनच शिवसेना फोडली, ईडीचा वापर करूनच राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, ईडीचा वापर करूनच काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहे. आज बातम्यांमध्ये तुम्ही बघा की अजून काँग्रेसचे मोठे पुढारी हे बीजेपीत जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे. कोण केली आहे चर्चा, कुठून आली ही चर्चा, काहीतरी पिकत असेल ना. म्हणून आज जर या ईडीचं अस्त्र वापरून जे मोदी सरकार लोकशाही आणि संविधानाला धोक्यात आणतंय त्याला वाचवण्यासाठी आपण जास्त फुशारक्या न मारता किंवा आमच्याकडे एवढी ताकद आहे हे न मानता गेल्या निकालाकडे बघायला पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं की गेल्या लोकसभेमध्ये यांनी काय केलेलं आहे. याच पद्धतीच्या वेगळ्या आविर्भावामध्ये जाऊन यांनी पूर्ण बीजेपीला रान मोकळं सोडलं होतं. तेव्हा पक्ष प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते आणि शरद पवार राष्ट्रवादीचे, या दोघांनी आपल्या परिवाराच्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर पडले नाहीत.
कुठे गेले अशोक चव्हाण महाराष्ट्रात फिरले का 2019 एकट्या नांदेडमध्ये अडकून पडले. शरद पवार आपल्या कुटुंबातल्या 2-3 जागेमध्ये अडकून पडलेत आणि पूर्ण रान त्यांनी मोकळं सोडलं मोदी आणि शहासाठी. ते चित्र पुन्हा निर्माण होऊ नये. त्यामुळं आता आम्ही सावध करतोय की आपल्याला मोठी जबाबदारी इतिहासामध्ये नोंद घेतल्या जाणार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी इतकी नमती भूमिका घेतली, संयमाची भूमिका घेतली, व्यापक भूमिका घेतली, ती काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भिवून नाही. आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे, वंचितांचा बहुजनांचा राजकारण उभं करायचं आहे. म्हणून आम्ही एवढं संयमाची भूमिका घेत आहोत, म्हणून आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये आग्रहाची भूमिका धरत आहोत, म्हणून पत्रावर पत्र पाठवत आहोत. आता राजू वाघमारे म्हणत होते की इंडिया आघाडीमध्ये येण्याची पद्धत, अहो मला सांगा, या पृथ्वीराज चव्हाणांना मला विचारायचं आहे, नाना पटोलेला विचारायचं आहे. जेवढे पक्ष इंडिया आघाडीमध्ये आलेले आहेत कोणत्या प्रक्रियेतून आलेले आहेत, त्यांनी पत्र दिला होता का, त्यांची कुठे इंटरव्ह्यू झालेले आहेत का, आज कुठेही झालेलं नाही आहे, तर मग ते आघाडीचा भाग कसा बनले. आम्ही तर स्वतःहून म्हणत आहोत, वारंवार म्हणत आहोत, माध्यमातूनही म्हणत आहोत आणि आम्ही लेखी पत्र दिलेले आहेत, प्रवक्त्यांचं पत्र गेलेलं, आदरणीय बाळासाहेबांचं पत्र, आता तर जागा वाटपासह बाळासाहेबांनी उल्लेखित केलेलं आहे की आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग बनायचा आहे. मग कोणतं घोडं अडवलेलं आहे, कोणतं गतिरोधक समोर आलेलं आहे, मला या मुद्द्यावर राजू वाघमारे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या 4 राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचं तुम्ही विश्लेषण करणार, आत्मचिंतन करणार आहात की नाही. या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती निकालानंतर, ती सत्ता पाडून बीजेपीनं तिथं सत्ता केलेली होती. मध्य प्रदेशमधल्या सेक्युलर वोटाला सहानुभूती होती, तरी ते मध्य प्रदेशमध्ये आले नाहीत. आणि छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तर तुमची सरकार होती ना, तुमची सत्ता होती ना, तुमची यंत्रणा होती ना, परंतु तरी तुम्ही त्या राज्यामध्ये का हरलेले आहात, कारण तुम्ही या सगळ्या 3 राज्यामध्ये समविचारी पक्षांना संघटनांना सोबत घेतलं नाही. एवढं काय तुम्हाला फुसारकी आहे का, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप ताकदवान आहात, तुम्ही 2 टर्म झाले पार्लिमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता पद घेऊ शकला नाहीत, तुमची आकडेवारी 85 पलीकडे जाऊ शकली नाही, तर मग आज कोणत्या याच्यावर तुम्हाला एवढं घमंड आहे, का तुम्हाला इतका अहंकार आहे. आज चांगला प्रस्ताव तुम्हाला देत आहोत, कारण आम्हाला या देशाच्या संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे आणि हे जनते. चला यावर आपण आता उत्तर घेऊया राजू वाघमारे यांचं, कारण तुमची आक्रमकता मी समजू शकतो. खूप चांगलं झालं की तुमची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि कनेक्टिव्हिटी जशी तुमची चांगली आहे त्याचप्रमाणे तुमच्या बोलण्यातही धार खूप वाढलेली आहे. चांगली आपली भूमिका तुम्ही मांडतायत. काँग्रेसनं सध्या बोलताना नरमाईची भूमिका व्यक्त केली. आता राजू वाघमारे आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिलं मनोजी, नरमाईच्या भूमिकेचा काही प्रश्न येत नाही, आपण मुद्द्यांवर बोलतोय. सगळ्यात पहिली गोष्ट की काँग्रेसला घमंड किंवा काँग्रेसला कुठचा मान पाहिजे किंवा काँग्रेसला माज आलाय अशातला काही भाग नाहीच आहे. आमची भूमिकाच ती नाही आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की इंडिया आघाडीमध्ये काही काँग्रेस बोलतोय तसं सगळ्या गोष्टी होत आहेत का, तर तसं काहीच होत नाही. त्याच्यामुळे सगळे पक्ष याच्यामध्ये सामील आहेत. सगळ्या पक्षांची भूमिका ही विचारात घेऊन पुढे जाण्याचं आहे. फक्त काँग्रेसला टार्गेट करण्यात काय अर्थ आहे? काँग्रेस जर वंचितच्या विरोधात असती तर मगाशीच मी सांगितलं की वंचितच्या विरोधात असती तर आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजींनी पत्र पाठवलं नसतं. राहुल गांधीजींनी आम्हाला त्यांच्या सभेला, सन्मान सभेला स्टेजवर पाठवलं नसतं. त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका पूर्णतः सकारात्मक आहे. काँग्रेस याच्या पाठीमागे कुठेही नाही की वंचित इकडे इंडिया आघाडीमध्ये नको आहे, कारण वंचित पाहिजे आमचं पण स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा माज किंवा काँग्रेस विरोधात आहे अशी भूमिका जर मांडण्याचा प्रयत्न वंचितचे जर प्रवक्ते करत असतील तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. तशा प्रकारची कोणतीही भूमिका काँग्रेसने घेतलेली नाही, कारण या इंडिया आघाडीत काँग्रेस बरोबर इतरही खूप पक्ष आहेत आणि त्या सगळ्या पक्षांची भूमिका, प्रत्येकाची भूमिका विचारात घेण्यासारखी आहे. आता मगाशी जेव्हा मी सांगितलं की उद्धव साहेब ठाकरेंबरोबर शिवसेनेबरोबर ऑलरेडी वंचितची युती झालेली आहे, ऑलरेडी इंडिया आघाडीचा घटक आहे. त्याच्यामुळे वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यामध्ये शिवसेनेचा पूर्णपणे बळ शिवसेना वापरू शकते.
शिवसेना, कारण शिवसेनेची ऑलरेडी युती झालेली आहे आणि शिवसेना इंडिया आघाडीचा प्रमुख घटक आहे, त्याच्यामुळे शिवसेनाही त्यांची भूमिका मांडू शकतं. त्याच्यामुळे फक्त येऊन जाऊन टार्गेट काँग्रेसला करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुठच्याही फॅक्ट फाइंडिंग कमिटी समोर किंवा मी जे आता मुद्दे सांगितले त्याच्यावरून कोणी हाच विचार करेल? आमचा विरोध कशाला असेल? आम्हाला स्वतःला मोदी फॅक्टर हटवायचं आहे सगळ्यात जास्त, आम्हाला स्वतःला संविधानाचं रक्षण करायचंय आणि आम्ही तर संविधान सन्मान सभेत वंचितच्या आम्ही स्पष्ट सांगितलं की जे जे पक्ष मग तो लहान असो मोठा असो जो संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहे त्याच्याबरोबर काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार आहे. त्याच्यामुळे आमची आता न्याय यात्रा जी निघते आहे ती न्याय यात्रा पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही काढतोय. त्याच्यामुळे जे जे लोक या न्याय यात्रा म्हणा किंवा या भूमिकेशी सहमत आहेत त्याच्याशी काँग्रेस सहमत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा विरोध आहे, काँग्रेस अडवतोय, काँग्रेस जागा देत नाही किंवा काँग्रेसची भूमिका अशी आहे असं कुठेही नाही. हे मला मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मला एक क्लिअर करायचं आहे की काँग्रेस या बाबत कुठेही वंचित आघाडीला अडवू इच्छित नाहीये. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की सगळे पक्ष जे जे संविधान मनोजी आवाज संविधानात आहे जे सारख्या जातीयवादी पक्षाला जो संविधानात या पक्षाला या सत्तेतून दूर करण्यासाठी या सगळ्यात बरोबर काँग्रेस आहे त्याच्यामुळे आमचा विरोध असण्याचा आम्ही कोणालाही दोष देत नाहीये. त्यांचा प्रश्न आहे, शेवटी निर्णय हा एकत्रित बैठकीत होईल की कोणा अजून आमची जी स्वतः महाविकास आघाडी आहे आमच्या जागा वाटपाच्या बोलणी काही तांत्रिक कारणामुळे संवाद होत नाहीये, काही अडथळा निर्माण झालेला. राजूजी मी प्रमोद चुंचवार यांच्याकडे जातो. बघा प्रमोदजी 2019 दिल्ली हायकमांडशी बोलत आहेत आणि त्याच्यातून आम्ही निर्णय घेऊ. ठीक आहे, मी प्रमोद चुंचवार यांच्याकडे जातोय. डॉक्टर राजू वाघमारे, 2019 वंचित च्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जोरदार फटका बसला होता. मी आधीच म्हणालो 9 खासदार त्यांचे निवडून आले होते, दिग्गज पराभूत झाले. 40 लाख मतं मिळाली होती, 14% मतांची टक्केवारी होती, 14%. अशा सगळ्या याच्यातून काँग्रेसचे काही नेते खासगीत असं म्हणतात की दलित आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पूर्ती कळून चुकली. हेही त्यांना कळून चुकलं की वंचितला मदत करणं, त्यांच्या उमेदवारांना मतं देणं याचा अर्थ असा होतो की भाजपा विजयी होते, भाजपाला त्याचा थेट फायदा होतो. हा आंबेडकरांचा खरा चेहरा दलित आणि मुस्लिम आदिवासी समाजाला पुरता कळून चुकला आणि तो कळून चुकला म्हणून त्याचा फटका हा आंबेडकरांना येत्या काळात या निवडणुकीमध्ये दोन्ही लोकसभा विधानसभेत बसू शकतो असा मतप्रवाह आहे. काही पुरावे नाहीत त्याला आणि त्यामुळे इंडिया आघाडीत जर आलो तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बार्गेनिंग पॉवर ही महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे त्यासाठी खास ओळखले जातात. मी मुद्दाम उल्लेख करतो, एकंदरीत सर्व उदाहरणं इतक्या निवडणुकीमध्ये आपण पाहिले. तर त्यानंतर असा मतप्रवाह आपल्याबाबत आहे, त्याचं नुकसान आपल्याला येत्या निवडणुकीत होईल याचा अंदाज बांधणं हे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांना लगेच कळतं. मग इंडिया आघाडीत आलो तर आपलं नुकसानही टळेल, आपला पक्षही राहील, आपली आघाडीही राहील आणि आपल्याला चांगल्या जागा पदरात पाडून घेता आले तर त्याचा फायदाही होईल. हे तुम्हाला पटतं का? खासगीतलं बोलणं आहे काही नेत्यांचं, काँग्रेसचं आणि काही राजकीय निरीक्षकांचं सुद्धा आणि सामाजिक विश्लेषण करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे. हे प्रमोद चुंचवार पत्रकार या नात्याने तुम्हाला पटतं? यात नक्कीच तथ्य आहे, कारण आधी आपण दोन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. 2019 जर लोकसभा निवडणूक आपण आठवली तर तेव्हा खरोखरच वंचित बहुजन आघाडीची एक मोठी हवा निर्माण करण्यात आंबेडकर यशस्वी झाले होते. त्याला दोन कारणं होते, एक दलित मत तर त्यांच्या बाजूला होतच, पण ओबीसी आणि मुस्लिम समाज सुद्धा एमआयएममुळे त्यांच्या सोबत गेलेला होता आणि ओबीसी मधल्या ज्या जाती ज्यांना साधारणतः मुख्य राजकीय प्रवाहात प्रतिनिधित्व मिळत नाही अशा ज्या जाती आहेत
त्या जातींना त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आणि त्या जाती एकवटून त्यांनी आपापल्या जातीतल्या किंवा आपल्या समूहातल्या लोकांना मतदान केलं आणि त्या सगळ्याचा परिणाम असा दिसला की 2019 मध्ये 14% मत तेव्हा प्रकाश आंबेडकरांची आघाडी शकली. पण आज दुर्दैवाने 2024 मध्ये तसं चित्र आहे असं म्हणता येत नाही. त्यावेळेस ज्या लोकांनी उमेदवारी निवडणुका लढवल्या 2019 मध्ये वंचितच्या तिकिटावर ते लोक आता कुठे आहेत हे कदाचित या पक्षाच्या प्रवक्त्यांना पण सांगता येणार नाही की ते त्या कोण उमेदवार होते आणि आता ते कुठे आहेत, त्यांच्याच पक्षात आहे का, आणि आहेत तर ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात गेल्या 5 वर्षात सक्रिय राहिले का हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे ते सातत्य सुद्धा नाही आहे. निवडणूक लढल्यानंतर ते पुन्हा सुप्त अवस्थेत गेले आणि पुन्हा निवडणूक आल्यानंतर उमेदवार म्हणून जर ते जागे होणार असतील तर मतदार सुद्धा त्यांना गांभीर्याने घेणार नाही. आणि एकूण या सगळ्या याच्यात ओबीसी आणि मुस्लिम समाजाला हे लक्षात आलेलं आहे की अल्टिमेटली हा आंबेडकरांचा हेतू होता नव्हता हा आहे. पण आपण एकतर्फी ज्या पद्धतीने मतदान 2019 मध्ये आंबेडकरांना केलं त्याचा अल्टिमेटली फायदा हा भाजपलाच झाला आणि काँग्रेसचं नुकसान झालं आणि केंद्रामध्ये मोदींची सत्ता आली हे आता इथल्या मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. हे आंबेडकरांच्या लक्षात आलंय की 2019 सारखी आता आपली लाट नाही, अशी एक गट्ट मत आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे ते कदाचित इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी उतावीळ झाले असावेत आणि विश्वसनीयता त्यांची बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्यांच्यावर भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करण्याचा, भाजपची बी टीम असल्याचा आरोप सुद्धा गंभीरपणे व्हायला लागलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना ही विश्वसनीयता परत मिळवण्यासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो अस्तित्वाचा प्रश्न ते कसा हाताळतात हे बघणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अजून त्यांना वेट अँड वॉच वर ठेवलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जर तुम्ही खाजगीत बोललात तर अजूनही त्यांचा प्रकाश आंबेडकरांवर विश्वास नाही, कारण ते काहीतरी अवास्तव मागण्यासाठी काही निवडणुकीच्या वेळेला इंडिया आघाडीतून महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि सर्व जागावर आपले उमेदवार उभे करून भाजपलाच मदत करतील अशी भीती वाटतंय. आणि याच्यात काही अर्थपूर्ण मागण्या सुद्धा केल्या जात आहेत की ज्या कॅमेऱ्यावर सांगितल्या जाऊ शकतात नाही. नुसते उमेदवारच नाही आहेत, त्याला काही अर्थपूर्ण कंगोरे सुद्धा आहेत. तर त्या अर्थपूर्ण मागण्या कशा पूर्ण करायचा आणि केल्यानंतरही आंबेडकर आपल्यासोबत राहतील का याची खात्री या दोन्ही पक्षांना वाटत नाहीये, कारण 2014 मध्ये तसंच झालेलं आहे, 2019 मध्ये तसंच झालेलं आहे. त्यामुळे आंबेडकरांनी एक विश्वसनीयता या दोन पक्षांच्या नजरेत गमावलेली आहे. जनतेत किती गमावलेली आहे हा वादाचा भाग असेल कदाचित, पण या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आंबेडकरांबद्दल विश्वसनीयता नाही आहे ती. आणि दुसरा मुद्दा असा आहे मनोज की जर यांनी शिवसेनेशी युती केलेली आहे, माझा एक प्रश्न आहे, तर याचा अर्थ हे शिवसेनेचे साथीदार आहे, तर मग शिवसेना यांची बाजू इंडिया आघाडीत का मानत नाही? का शरद पवारांना खरगेंना सांगावं लागतं की तुम्ही यांच्याशी बोलून घ्या? उद्धव ठाकरे कधीतरी आंबेडकरांबद्दल काँग्रेसशी बोलले अशी बातमी माझ्या वाचण्यात तरी आली नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांना सोबत घ्या असा आग्रह केला असं माझ्या ह्याच्यात आलेलं नाही. आज शिवसेना परस्पर 23 जागा लढण्याचं घोषित करते, त्या 23 जागांपैकी आमच्या सोबत आलेल्या वंचितला आम्ही किती जागा देणार आहोत हे त्यांनी कधी सांगितलेलं नाही. आणि आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत शिवसेनेसोबत, तर मग या 23 जागांपैकी 12 जागा आम्हाला द्या असं आतापर्यंत आंबेडकरांनी पण शिवसेनेला का म्हटलं नाही? म्हणजे युती शिवसेनेशी करायची आणि लक्ष काँग्रेसला करायचं किंवा राष्ट्रवादीला नंतर करायचं, ही रणनीती काय आहे? हे सगळा जो गोंधळ आहे हा गोंधळ जाणूनबुजून निर्माण केला जात आहे का? आणि ऐन वेळेला जेव्हा यांच्यासोबत युती तोडण्याची वेळ येईल तेव्हा बघा, मी अनेक महिन्यांपासून जागा मागत होतो पण यांनी मला दिलं नाही, त्यामुळे मी वेगळा लढतोय, त्यामुळे मी भाजपला मदत करण्यासाठी लढत नाही, तर मी या लोकांनी सोबत घेतलं नाही त्यामुळे वेगळा लढतोय, अशी वातावरण निर्मिती करण्यासाठी हे आरोप प्रकाश आंबेडकरांकडनं आणि त्यांच्या प्रवक्त्यांकडनं केले जात आहेत का? असे अनेक प्रश्न किंवा शंका लोकांच्या मनात, पत्रकारांच्या मनात, राजकीय नेत्यांच्या मनात या सगळ्या घडामोडीतून निर्माण झालेल्या आहेत. बर, आता आपण थोडासा विचार करू की इंडिया आघाडीमध्ये जर आंबेडकर गेले तर महाराष्ट्रामध्ये कोणता फायदा होऊ शकतो हे आपण पाहिलं, त्यांना किती, आघाडीला किती. दुसरा मुद्दा की उत्तर प्रदेश मध्ये आणि बिहार मध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव म्हणून उत्तर घेतलं पाहिजे तुम्ही. वेळ कमी आहे कारण इंडिया आघाडीत जर आले तर घेतलं पाहिजे. एकतर्फी तुमचा हेतू काय आहे? एकतर्फी आरोप झालेले आहेत आमच्यावर, त्या आरोपाचं जर उत्तर तुम्ही घेणार नसाल तर तुमच्या उद्दिष्टासाठी मी वेळ वाढवतो, शंका होईल. हा, वेळ वाढवा, परंतु ज्या मला मनोजजी मला पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही आधी जे काही बोललेले आहात सोड नकारात्मक, तेव्हा बोलताना तुम्ही त्याला जोड दिली की असा मत प्रवाह आहे, पुरावे नाहीत.
ज्याला पुरावे नसतात ना तो मत परवा नसतो, अफवा असतो, तो एक नॅरेटिव्ह राहतो, ते विरोधकांनी सेट केलेला असतो. आणि ते विरोधक आरएसएसचे दलाल सुद्धा असतात आणि ते मग सेक्युलर पक्षामध्ये घुसखोरी केलेले दलालही असतात. जसं राजकारणामध्ये सुद्धा आरएसएसनं घुसखोर दलाल पेरलेले आहेत, तसे माध्यमामध्ये सुद्धा सगळे पत्रकार नसतात, काही दलाल आणि तुकार पण असतात. त्यामुळे यांच्या बोलण्याला आपण जर पुरावा नसेल तर त्याला मत प्रवाह म्हणू शकत नाही, त्याला बातमी म्हणू शकत नाही, त्याला अफवा म्हणावा लागतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मला करू शकता, तुम्हाला काय मांडायचं असेल. हा, तर दुसरा मुद्दा मला इथे एक सांगायचा आहे तुम्हाला की ज्या पद्धतीचं तुम्ही आता आज आकलन केला जातोय, हे जे कोणी महाशय होते आता ते म्हणतायत की 19 जे मतदान भेटलेलं आहे ते आता राहिलेलं नाही. 19 तुम्हाला आमची शक्तीचा अंदाज आला होता का की आम्ही 42 मतदान घेणार आहोत म्हणून? तेव्हा तर तुम्ही बिलकुल फाट्यावर मारण्याची भाषा करत होतात. तेव्हाही सेक्युलरच्या नावानं, पुरोगामीच्या नावानं अनेक पत्रकारांनी पत्र लिहून आणि लाईव्ह करून आणि युट्यूबवर पोर्टल चालवून वंचित कमी लेखण्याचं काम केलेलं होतं. निकालानंतर तुम्हाला कळालं ना की 42 मतदान या पक्षानं घेतलेलं आहे. यंदाही तसं कमी लेखू नका. जे पुरोगामी म्हणून घेणारे पत्रकार म्हणून घेणारे लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की हे लोकशाही जर घरचेपी झाली तर येणाऱ्या समाजामध्ये लोक समाज तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण हे डॉक्युमेंटेशन आहे, हे पुरावे राहतात, हे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल पुरावे राहतात. निकालानंतरची परिस्थिती बघून लोक रस्त्यावर झोडपल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जे बोलायचं त्याला वास्तविक भूमिका घ्यायची आहे. आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संयमाची भूमिका घेऊन जर आघाडीसाठी आग्रह धरला, 19 धरला होता, सतत 5-10 हरलेल्या जागा आम्ही काँग्रेसला मागितल्या होत्या. काँग्रेस राष्ट्रवादीला सतत 5-10 हरलेल्या 12 जागा आम्ही मागितल्या. जर 12 जागा आम्हाला दिल्या असत्या तर उरलेल्या 36 जागामध्ये यांना किती फायदा झाला असता वंचितचा? वंचितच्या 12 अनेक खासदार निवडून आले असते आणि 36 यांनाही निवडून येण्याची संधी भेटली असती. तुम्ही या मुद्द्यावर का बोलत नाहीत? त्या 12 जागेचं भांडवल करताय. आज आम्ही 12 जागा मागतोय, आमच्या 12 जागामधल्या अनेक जागा आम्ही जिंकून आणूतच, पण आमच्या मदतीशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आपल्या जागा निवडून आणू शकत नाही. हे वास्तव स्वीकारण्यासाठी तुम्हाला काय कोणती गोष्ट अडथळा येत आहे हे मान्य का करत नाही तुम्ही? आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या 5 आम्ही रस्त्यामध्ये दाखवलेली आहे. हे महाशय आता सांगत आहेत की शिवसेनेनं आमची बाजू मांडलेलं ऐकलं नाही. संजय राऊतांनी अनेक वेळा पत्रकार परिषदामध्ये, उद्धव ठाकरेजींनी अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलेला आहे की आम्ही वंचितची भूमिका मांडत आहोत. आणि का 2 शरद पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही काँग्रेसकडे मागणी केलेली आहे वंचितला घ्यावं लागते. खरगेंना मी स्वतः बोललो, हे शरद पवार बोलत. या बातम्या यांच्या वाचण्यात आले नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीच्या बातम्या वाचता, कारण तुम्हाला सोयीचं मत मांडायचं आहे. आणि या पद्धतीनं बुद्धिभेद करण्याचं काम जर कोणी करत असेल, पुरोगामीचा बुरखा फाडून त्याचा वास्तव आम्ही लोकांसमोर आणणार आहोत. यंदा आम्ही बिलकुल सहन करणार नाहीत. 19 अनेक पुरोगाम्यांचं आम्ही सहन आणि खपवून घेतलं होतं, कारण त्यावेळेला आमचं लक्ष ऐन वेळेला निवडणूक लागले. 1 जुना वंचित बहुजन आघाडी होता, आता आम्ही 6 जुना पक्ष झालेले आहोत. आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्या पद्धती आणि सगळे हातखंडे वापरण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झालेली आहे. एवढं आव्हान मला या माध्यमातून पुरोगामी म्हणवणाऱ्यांना द्यायचं आहे. खरे पुरोगामी असाल, संविधानाला वाचवण्याची, लोकशाहीला वाचवण्याची करा. हे चिरफाड काँग्रेसची का करत नाहीत? राष्ट्रवादी गुजरातमध्ये निवडणूक लढवते तर त्या राष्ट्रवादीनं किती तिथं काँग्रेसच्या जागा हरवलेल्या आहेत त्याचं आकलन करून तुम्ही राष्ट्रवादीला बी टीम का म्हणला नाहीत कधी? ज्या आम आदमी पार्टीला बी टीम म्हणत होती काँग्रेस, आज त्याला कमरेपासून वाकून केजरीवाल रेड कार्पेट टाकून वेलकम करावं लागले की नाही? हीच पाळी तुमच्यावर वंचित. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इंडिया आघाडीमध्ये समजा प्रकाश आंबेडकर आले तर राष्ट्रीय स्तरावर त्याचा काय फायदा होऊ शकतो, हा माझा एक मुद्दा होता जाता जाता. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्यांची ओळख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू या नात्यानं काही संघटना समाजावर त्यांचा प्रभाव आहे असं कायम बोललं जातं आणि ते जातात सुद्धा. तर इंडिया आघाडीला त्याचा फायदा होऊ शकेल उत्तर प्रदेशमध्ये मायावतीला रोखण्यासाठी. अर्थात मायावतीचं आजचं राजकीय वजन किती आहे आपण पाहतोच आहे, किती त्या सक्रिय आहे तेही पाहतो. पण त्या काही त्यांचा राजकारणातला अस्त झालेला नाही, त्यांची हुडबँग कायम असेल कमी जास्त प्रमाणात. तर याचा फायदा राजू वाघमारे इंडिया आघाडीला निश्चितपणे होऊ शकेल असं वाटतं? उत्तर प्रदेश कितपत वंचित आघाडीचा फायदा होईल हे थोडं संशोधन याच्यावर करणं गरजेचं ठरेल. कारण आतापर्यंत तिकडचं त्या पद्धतीच्या
वंचित आघाडीकडून लढवलेल्या गेल्या आहेत की नाही, कारण माझ्या तरी पाहण्यात नाही की वंचित आघाडी उत्तर प्रदेश आणि इलेक्शन लढलेल्या आहेत आणि त्यांना काही मतांचं पाठबळ मिळालेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावर आपण बोलू त्याची पूर्ण डेटा किंवा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे तिथे कितपत फायदा होईल, पण सगळ्यात जर फायद्याचं आणि तोट्याचं गणित करायचं झालं मनोजजी, तर महाराष्ट्रापुरतच आपण बघणं गरजेचं ठरेल. कारण महाराष्ट्रामध्ये 2019 लोकसभेला जी मतं वंचितला पडली, पण 2019 विधानसभेला जी मतांची टक्केवारी होती, ती टक्केवारी 6 महिन्यामध्ये अचानक ती टक्केवारी घसरल्याची आपल्याला बघायला मिळेल. आणि ती टक्केवारी विधानसभेच्या इलेक्शन मध्ये घसरली. आता ती का घसरली त्याची कल्पना नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, पण 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरची टक्केवारी 6 महिन्यात विधानसभेमध्ये घसरलेली आपल्याला बघायला मिळेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यांचे प्रवक्ते जे भोईर साहेब म्हणतात ते, सॉरी फारूक काय त्यांचं नाव आहे, ते म्हणतायत की फारूक साहेब जे म्हणतायत की ते बरोबर आहे, कारण गेल्या 4 वर्षांमध्ये परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे. वेगवेगळ्या परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. काही पक्षांची ताकद वाढलेली आहे, काही पक्षांची कमी झालेली आहे. त्याच्यामुळे भारत जोडो यात्रेचा फायदाही काँग्रेसला खूप झालेला आहे. महाराष्ट्राचं ग्राउंड रियालिटीचं जे वातावरण आहे ते बदललेलं आहे, ते काँग्रेसला पोषक असं जास्तीत जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे गेल्या 4-5 वर्षातला जो फरक आहे, हा फरक पण आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे. आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे की वंचित आघाडी सारखे जे पक्ष आहेत की जे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडी बरोबर येऊ शकतात, त्याच्यावर पूर्णतः विचार करून त्यांना त्याच्यामध्ये सामील करून घेणं आवश्यक आहे. पण हा निर्णय शेवटी आहे, हा हायकमांडचा निर्णय असतो. जागा वाटप पण हायकमांडचा निर्णय असतो. पण एवढं बाकी नक्की आहे की काँग्रेसकडून वंचित आघाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही विरोध करत नाही आहोत. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत. त्यांच्या स्टेजवर जाऊन पाठिंबा दिला. त्यांना राहुलजींनी स्वतः पत्र दिलेलं आहे की तुमच्या या संविधान सन्मान सभेला आणि तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्याच्यामुळे काँग्रेसचा विरोध या वंचित आघाडीला आहे हे कुठेही आम्ही मान्य करणार नाही. आमचं त्यांना वेलकमच आहे. फक्त निर्णय हा इंडिया आघाडीने घ्यायचा आहे, काँग्रेसने नाही. बर, मी फारूक शेख यांच्याकडे येणार आहे. अत्यंत वेळ कमी, अत्यंत कमी शब्दामध्ये आपलं मत तुम्हाला मांडावं लागणार आहे. पण एक काही आकडेवारी माझ्या हातात आहे, ती तुमच्या समोर देतो. भारत न्याय यात्रा, लोक त्यांना ओळखते भारत जोडो यात्राचा दुसरा टप्पा म्हणून. अजून तो कीवर्ड अजून माध्यमामध्ये सेट झालेला नसल्यामुळे लोकांसाठी ती भारत जोडो यात्रा आहे. आता न्याय, भारत न्याय यात्रा असं म्हणतात म्हणून मी दुहेरी उल्लेख करतो. भारत न्याय यात्रेमध्ये त्यांना काय अपेक्षित आहे, तर त्यांना सामाजिक आणि राजकीय न्याय अपेक्षित आहे, जो अजेंडा त्यांनी ठरवलेला आहे. आता जर आपण पाहिलं की याचा थेट फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होणार आहे किंवा तो त्यांना करून घ्यायचा आहे, कितीही नाही म्हटलं तरी सत्तेसाठी काही गोष्टी उपयोगी ठरतात. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या खूप मोठे नेते हे आग्रही होते की राहुल गांधींनी ही भारत न्याय यात्रा काढावी. आता देशातलं राजकीय चित्र जर आपण बघितलं तर 14 राज्यातनं 355 म्हणजे 14 राज्यातनं प्रवास होणार आहे राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा, आणि 355 लोकसभा जागांवर याचा प्रभाव होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. आणि काँग्रेसचं कॅडर हे सचेत होऊ शकतं, ऍक्टिव्ह होऊ शकतं, त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत राहील किंवा यापूर्वी होत्या अशा या 355 जागा आहेत. ईशान्य भारतामध्ये 25 जागा अशा आहेत की ज्यात 15-17 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. आता मणिपूर हिंसाचारामुळे कदाचित त्याचा वेगळा परिणाम भाजपला त्याचा सामना करावा लागू शकतो. 355 जागांमध्ये 92 मतदारसंघ असे आहेत की ज्यांच्यामध्ये एससी आणि एसटी हे राखीव आहेत. एससी एसटी जागा 2019 161 होत्या देशात आणि 74 भाजपनं जिंकल्या होत्या. 2019 161 जागा होत्या, 74 भाजपने जिंकल्या. राहुल गांधींचा त्यावर फोकस असू शकतो. आणि 1990 नंतर प्रथमच कोणत्याही पक्षाला इतकं मोठं यश मिळालं होतं, म्हणजे 161 जागा एसटी आणि एससी प्रवर्गातील आणि त्या 74 जागा एखाद्या मोठ्या एक हाती एखाद्या पक्षानं जिंकल्या असं उदाहरण 1990 नंतर प्रथम दिसतं. भाजपने त्या जिंकलेल्या.
बरं बघा, आसाममध्ये 34% मुस्लिम आहे आणि त्यात 14 पैकी 6 जागा या मुस्लिम प्रभावित आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत आणि त्यात 13 जागा मुस्लिम आणि मतदार निर्णायक आहे. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहे, 29 जागांवर मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे किंवा मतदारांचा. बिहारमध्ये 40 पैकी 4 जागा. असं सगळे देशाचं राजकारण आहे. या सगळ्या आकडेवारीचा उल्लेख यासाठी केला फारुखजी की जर मुस्लिम आणि दलित मतदारांना प्रभावित करण्याचं काम आंबेडकरांनी इथे केलं महाराष्ट्रात, म्हणून त्यांना 40 लाख मतं मिळाले. त्यात या समाजाचा मतदानाचा टक्का खूप मोठा आहे. ह्या देश पातळीवरच्या सगळ्या गोष्टी झाल्या. महाराष्ट्रात तरी न्यायात्रा उत्तर महाराष्ट्रातच केवळ येणार आहे आणि उर्वरित सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला. कुठून कुठून यात्रा जाणार आहे, ती यात्रा मुळात आदिवासी भागातनं, मुस्लिम बहुल भागातनं, आदिवासी भागातनं जाणार आहे आणि महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात आदिवासी पट्ट्यातनं ही यात्रा जाणार आहे. असं काही साधं सोपं गणित नसतं. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टीचा विचार केला जातो फारुखजी. म्हणून मी म्हणालो की उत्तर प्रदेशमध्ये फायदा होऊ शकेल का, बिहारमध्ये फायदा होऊ शकेल का, इंडिया आघाडीला बळ मिळू शकेल का, भारत न्याय यात्रेला बळ मिळू शकेल का, जर आत्ताच जर आंबेडकर आलेत तर. बोला. पहिला मुद्दा तर सर्व पक्षांना आपापलं पक्ष वाढीसाठी वेगवेगळे अभियान यात्रा करावे लागतात, त्याचा भाग म्हणून राहुल गांधी हे करत आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे मानलात की आता जी यात्रा झाली होती त्या यात्रेनंतर सुद्धा 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 3 राज्य आणि सत्ता असलेले राज्य गमावले, म्हणून त्या यात्रेचा परिणाम हा जर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण बघणार असू तर त्याची काही खात्री नसते की त्याचा फायदा होतो. ते फायदा झाला असता तर ते 3 राज्यांमध्ये सुद्धा देशभरातून, कारण ती यात्रा जी आहे ती संघटनात्मक बांधणीसाठी नाहीच आहे, त्या यात्रेचं उद्दिष्ट राहुल गांधी यांची इमेज बिल्डिंग करण्याचं आहे. म्हणजे बीजेपीनं जे पप्पू म्हणून प्रतिमा बनवली होती त्या प्रतिमेला बदलण्यासाठी काँग्रेसला मूर्ता ही यात्रा करून राहुल गांधींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते इतकं संघर्ष करावा लागलेला आहे. तर या यात्रेचा परिणाम इमेज बिल्डिंगसाठी झालाही आहे, पण ती इमेज बिल्डिंग होऊनही निवडणुकीमध्ये त्याचे फायदे झालेले आपल्याला दिसून येत नाहीये. परंतु आता जी यात्रा ते सुरू करत आहेत, इंडिया आघाडीमधले अनेक प्रमुख घटक असलेले नेते या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या रिजनल पार्टीचे नेते या इंडिया आघाडीमध्ये आहेत, आणि जर भारत जोडो सारखं त्यांनी ते एकाकी राहुल गांधीला फोकस करणारी यात्रा जर काढली तर याचा परिणाम उलट इंडिया आघाडीला डॅमेज करण्यासाठी होईल. कारण पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला ममता दीदींना पुढे ठेवल्याशिवाय त्या यात्रेला तुम्हाला काढता येणार नाही. तुम्ही त्या राज्यातून यात्रा काढून पश्चिम बंगालमध्ये जर काँग्रेसचं संघटनात्मक आणि निवडणुकीचं बळ वापरणार असाल तर ते मायनस कोणाला करणार, ममता दीदीला करणार, आणि ममता दीदी हे काही खपवून घेणार आहेत का? मग असं पूर्ण ज्या ज्या 355 लोकसभेमधून हे जाणार आहेत तिथं त्यांचे जे इंडिया आघाडीचे घटक आहेत त्या घटकांना प्रोजेक्ट करून फोकस करून जर ते काढले तर इंडिया आघाडी म्हणून ती यात्रा सफल होऊ शकते. परंतु काँग्रेसची यात्रा हे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना फाट्याला मारून जर निघणार असेल ती अधिकाधिक डॅमेज करणारी आहे आणि याचं नुकसान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळे ही यात्रेला काढण्यासाठी पर्याप्त वेळ नाही आहे. आता 1-1.5 महिन्याच्या आत कधीही आचारसंहिता लागू शकते. अर्लियर सुद्धा आचारसंहिता डिक्लेअर होईल, निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर होईल असं भाकीत मीडियामधून येतोय की 22 जानेवारीला अयोध्येचं प्रकरण झाल्यावर लगेच 1-2 आठवड्यामध्ये हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सुद्धा माध्यमामधून समोर येत असताना या पद्धतीची यात्रा काढून ते काय सिद्ध करू पाहतायत. मेन फोकस आपलं मोदी हटाव किंवा मोदींना भाजपला रोखण्याचं जे मेन मिशन आहे त्या मिशनसाठी जे सैन्य इंडिया आघाडी म्हणून सोबत आलेलं आहे, जे आमच्यासारखे यू पाहतायत, अजून अनेक राहुल गांधींच्या इमेज बिल्डिंगसाठी ही यात्रा आहे. आता राजू वाघमारेंचं जर उत्तर आलं नाही तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. नाही मनोजी, राहुल गांधींना इमेज बिल्डिंग करण्याची काही गरज नाही आहे. पूर्ण देशाला कळून चुकलंय की आदरणीय राहुल गांधीजींनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, मग करोनाच्या असू द्यात, आर्थिक संकटाच्या असू द्यात, बेरोजगारीच्या असू द्यात, त्या प्रत्येक गोष्ट या देशामध्ये खरा ठरलेल्या आहेत. अभ्यासपूर्वक नेतृत्व राहुलजींचं आहे, त्याच्यामुळे त्यांची इमेज बिल्डिंग करण्यासाठी जर यात्रा आम्ही काढतोय असं कोणाचा गैरसमज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. आमची ही भारत न्याय यात्रा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय, बेरोजगारी आणि महागाई
या मुद्द्यांना घेऊन संविधान आणि लोकशाहीच्या, आम्ही सांगितलं ना घटक पक्षांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे की जिथे जिथे यात्रा असणार आहेत तर घटक पक्षाचे लोक त्याच्यात सामील होऊ शकतात. इव्हन इथे ज्यावेळी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा होती, आमचे घटक पक्ष शिवसेना होती, शिवसेनेच्या आदित्यजी ठाकरे आघाडी म्हणून ही यात्रा केली असती आणि आमच्याकडे घटक जोडले असते तर फायदा झाला असता ना. नाही नाही नाही, प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीला गटाची यात्रा करायची आहे की नाही करायची हा प्रश्न वेगळा आहे ना. काँग्रेसला करायची आहे आणि काँग्रेस सगळ्या घटक पक्षांना म्हणतोय की बाबा ज्यांना ज्यांना सामील व्हायचं त्यांनी या आणि त्यांना ते वेलकम करतायत. तसं भारत छोडो मध्ये आम्ही महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी पण सगळ्या घटक पक्ष जे जे येऊ इच्छित होते त्या सगळ्यांना आम्ही येऊ दिलं आमच्या बरोबर, विचारवंतांना येऊ दिलं, सिव्हिल सोसायटीला येऊ दिलं. आम्ही जे जे लोक या मुद्द्यांना घेऊन आमच्या बरोबर येऊ इच्छितात त्यांना आम्ही सगळ्यांना वेलकम केलं. त्याच्यामुळे या भारत न्याय यात्रेमध्ये पण भारत न्याय यात्रेमध्ये पण हीच भूमिका आमची आहे. त्याच्यामुळे जे जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असतील, जे जे महाविकास आघाडीचे पक्ष असतील, जे जे चार राज्यातले, तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला शुभेच्छा राजू पूर्ण. ठीक आहे, सगळ्यांना खूप साधक बाधक चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत पर्याय ना महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील का, त्यांना करून घेतलं जाईल का, हा आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा होता. त्या अनुषंगानं खूप वेगवेगळे मुद्दे आले, त्यावर चर्चा झाली. प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यानं आपली परखड मतं मांडली. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, फारूक शेख वंचित आघाडीचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार या चर्चेत सहभागी झाले. तिघांचे मी खूप आभार मानतो आणि चर्चा इथेच थांबवतो.